नमस्कार मैत्रिणीनू मी सुरेखा चणेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथं बघू ही ब्लाऊजची कटिंग इथं माप आहे ती ह्या प्रकाराने तुम्ही बघू शकता इथं ह्या मापानुसार आम्ही इथं कटिंग करणार आहोत पूर्ण उंची आहे इथं इथं दाखवते मी तुम्हाला पूर्ण उंची तुम्ही बघू शकता इथं पूर्ण उंची साडेचौदा इंच आहे आपण इथं एक इंच ॲड करून घेणार आहे कटिंगच्या वेळेला आणि ही अठरा इंच आहे हाय मोठा साईजचा ब्लाऊज आहे ही तुम्ही बघू शकता इथं अकरा इंच शोल्डर आहे आणि बाही उंची आपली साडे स साडेपाच आहे आणि मुंडा इथं आपला साडेसहा इंच येतो तु। तुम्ही बघू शकता इथं ता साडेसहा इंच येतो मुंडा आणि आपली इथं कटोरी साडेसहा इंच येते हा ब्लाउज कटोरी कटिंग करणार आहे मी साडेसात इंच गळा आहे पुढचा चला तर मग इथं आपण अगोदर पेपर कटिंग करू परत आपण कपड्यावर कटिंग कर करून घ्यायचं अगोदर आपण इथं तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवते मी इथं कटोरी ब्लाउज आहे त्यामुळे इथं पेपर कटिंग करून दाखवायला लागले मी तुम्हाला इथं पूर्ण उंची आपण साडे पंधरा इंच घेणार आहो साडे चौदा इंच आपली तयार होणार आहे इथं त्यामुळं इथं आपण मी तुम्ही बघू शकता इथं आणि इथं मी गळ्याचं माप टाकून घेतलं साडेसात इंच आणि अडीच इंच गळारुंदी घेतलं शोल्डर मी इथं साडेपाच इंच घेतलं आणि गळारुंदी इथं अडीच इंच घेतलं मी तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने कोणताही मापाचा ब्लाऊज तुम्ही कटिंग करून घेऊ शकता आणि इथं मुंडा मी साडेसहा इंचवर घेते बेचाळीस इंच छातीचं माप आहे ही त्यामुळं बारा इंच इथं आपलं छातीचा माप येतो तुम्ही बघू शकता इथं बेचाळीसमध्ये चौथा भाग बारा इंच येतो इथं दीड इंचवर आणि एक वर खून करून घेतलं मी आणि मुंड्याचा माप टाकून घेते इथं दीड इंचवर आणि एका इंचावर आतला मुंडा आणि दीड इंचवर बाहेरचा मुंडाचं माप दिलं मी इथं तुम्ही बघू शकता आकार दिलेला आहे इथं आपण इथं मुंडाघेर मोजून घेतो तु इथं तुम्ही बघू शकता आपला इथं मुंडाघेर साडे दहा इंच आलेला आहे आणि दीड इंच इथं आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलो शिलाईसाठी आता इथं छातीचा माप तुम्हाला दाखवते मी बावीस इंच येतो म्हणजे बेचाळीस दोन भाग दुसरा भाग बेचाळीस इंच होतो ह्याचा आता आपण कमरेचा माप टाकणार आहे खाली इथं बावीस इंचवर मी छातीचा माप टाकलं आणि आता खाली कमरेचा माप टाकते मी इथं कंबर आहे आपली अठरा इंच अठरा दोन भाग केला आणि मी इथं दीड इंच एक्स्ट्रा घेतलं एक इंच मी डाचसाठी घेतलं इथं कंबरमध्ये खा मागची डाच येतोत आपली त्यामुळं इथं मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे एक खाली कंबरेत आणि हाय असं रे शाकून घेते मी इथं तुम्ही बघू शकता आणि नवीन जर व्हिडिओ पाहत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बेलायकनवर क्लिक करा आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ येतील तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ बघत राहा सपोर्ट करा माझ्या चॅनलला इथं क्रॉसपट्टीचा आकार दिला मी आणि क्रॉसपट्टीचं रेश आखून घेतली तुम्ही बघू शकता इथं आकार देऊन घेतली मी इथं साडेतीन आणि अडीच वर मी इथं खून करून घेऊन आखून घेतली रेश आणि आकार दिला क्रॉसपट्टीचा आता सा साडेसहा इंचवर मी इथं ही करून घेते कटोरीचं कर माप टाकून घेतलं इथं साडेसहा इंचवर आणि इथं गळ्याच्या बाजूला मी एक इंच घेतलं आणि मुंड्याच्या बाजूला मी सव्वा दोन किंवा अडीच इंच घेते तुम्ही इथं सव्वा दोन पण घेऊ शकता आणि अडीच इंच पण घेऊ शकता आणि इथं गळ्याचा आकार गोल आकार मी देते इथं आणि आता गळ्याचा आकार पण देऊन झालेला आहे आता कटोरीचा आकार देऊ आपण इथं तुम्ही बघू शकता इथं कटोरीचं माप पण माझं झालेलं आहे देऊन अशा प्रकाराने इथं माझं पेपरवर माप टाकून झालेले आहे ते आपण इथं कटिंग करून घेऊ आता आणि तुम्ही जर नवीन माझा व्हिडिओ पाहत असला तर सबस्क्राईब करायचं विसरू नका कमेंट करा अजून कोणतेही व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असले तर नक्की कमेंट करा तुमच्या व्हिडिओचंही करीन मी नक्की ट्राय करीन आता इथं माप टाकून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता ही कटिंग करून घेते मी इथं कटिंग करून घेतलं मी आता इथं ह्याच्यामध्येच आपण मागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही पण इथं वेगळं वेगळं करून घेते मी मध मद, मधून कट कर, कटिंग करून घेऊन कोणत्याही मापाचं ब्लाऊज कटिंग करून घेऊ शकता तुम्ही फ्रेंड्स इथं अशा प्रमाणाने कुठं किती वाढून घ्यायचं तर ते आता इथं सांगितलेलंच आहे तशा प्रमाणानेच तुम्ही कोणत्याही मापाचा ब्लाऊज कटिंग करून घेऊ शकता इथं आता कटोरी कटिंग करून घेतलं मी इथं इथं मुंड्याचा आकार कटिंग करून घेते तुम्ही बघू शकता इथं आणि ह्याचं शिलाईचा पण व्हिडिओ टाकणार आहे मी तो पण नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळून जाईल कटिंग पण कळून जाईल आणि शिव शिलाईचं पण कळून जाईल इथं मागच्या गळ्याचं मी पट्टी चार इंच ठेवणार आहे मागची अशा प्रमाणाने मी गळा मोजते अर्धा इंच एक्स्ट्रा घेते इथं शिलाईसाठी आणि पट्टी किती आहे आपली तेवढी ठेवून टाकायची म्हणजे गळा कम जास्त होणार नाही असं वरून जर मोजलं की कम जा, जास्त हो होण्याचं शक्यता असतो त्यामुळे मी डायरेक्ट पट्टीच पाटीतली आपली कुट किती आहे ती बघायची आणि त्याच्यात अर्धा इंच ॲड करायचं आणि इथं आकार दिला मी गोलाकार तुम्ही बघू शकता इथं गोलाकार दिले मी आता मी कटिंग कर करून घेते इथं ही मागच्या बाजूचा गळाचा आकार आहे इथं कोणताही तुम्ही गळा वापरू शकता पानगळा किंवा चौकणी किंवा गोल तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणाने तुम्ही गळा कटिंग करून घेऊ शकता इथं आता आपण इथं बाही कटिंग करून घेऊ बाही आहे आपली पौनीसा इंच व दीड इंच मी इथं एक्स्ट्रा घेतलं घेतलंय खालच्याकडनं फोल्ड करायसाठी तुम्ही बघू शकता इथं दीड इंच हे केलं आणि बाही किती आहे तेवढं घेतलं आणि मुंडा आपला साडेसहा होतं साडेसहा घेतला अगोदर आणि अडीच इंच जास्त घेतलं मी इथं तुम्ही बघू शकता आता मी इथं चौकन बॉक्स तयार करून घेते आणि इथं चौकनी बॉक्स तयार करून झाला आहे माझा तुम्ही बघू शकता इथं आता इथून मी खाली अडीच इंचवर खून करते अडीच इंच उतरून घेतलं मी इथं तुम्ही बघू शकता आता तिरकिरे आखते मी इथं त्याच्या अगोदर इथं मुंडा मोजते मी आपला मुंडा इथं दहा इंच पौने दहा इंच येतो आणि दीड इंच एक्स्ट्रा मार्जिंग घे येतोय तशाच प्रमाणाने इथं आपण घ्यायचं आहे म्हणजे बाह्य आपल्याला कमी जास्त होणार नाही आता दीड इंच इथं घेतलं मी तुम्ही बघू शकता आणि पावणे दहा इंच इकडं मुंड्याचं माप घेतलं मी आणि दंडघेर बघते मी आता दंडघेर आहे साडेसात माझं आणि दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं तुम्ही बघू शकता इथं दंड घेर साडेसात घेतला आणि दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं आणि रेषा शाकून घेतलं मी अशा प्रमाणाने कोणतीही बाही कटिंग कर करून घेऊ शकता तुम्ही आता इथं मध्यभाग काढले मी तुम्ही बघू शकता तिथून अजून एक मध्यभाग काढते आता इथून अर्धा इंचा वरनं मी ही करते माप टाकते आणि खालच्या बाजूला पाव इंचवर तुम्ही बघू शकता माप दिलेल्यावरच मी आखून घेतलं रेश तुम्ही बघू शकता इथं खालच्याकडे ना पाव इंच आणि वरच्याकडे ना अर्धा इंचवर मी इथं मुंड्याचा माप आखून घेतलं तुम्ही बघू शकता आता मुंडा इथं बरोबर येणार आहे आपला बरोबर आलं आमचं दहा तुम्ही इथं बघू शकता दहा इंचा मुंडा आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा मार्जिंग आहे इथं अशा प्रमाणाने कोणतीही वाही तुम्ही कटिंग करून घेऊ शकता कमी पडणार नाही नक्की ना तुम्हाला ट्राय करून बघा तुम्ही पण अशा प्रमाणाने बाही कटिंग करून इथं पुढच्या मुंड्याचा माप मी कटिंग करून घेते आणि इथं छोटासा कट लावून ठेवते म्हणजे आपल्याला कळून जाईल की ही पुढच्या बाजूचा आहे म्हणून कपड्याला किंवा पेपरला कुठ कोणतंही कटिंग झालं की मी अशा प्रमाणे कट लावून घेते इथं बाही जोडून दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता इथं बरोबर परफेक्ट बाही येणार आहे आपली इथं कम जास्त होणार नाही तिथं शोल्डरला शोल्डर शोडर जोडण्यात थोडं जोडून घेतलं मी आणि पूर्ण जोडून दाखवले तुम्हाला इथं बरोबर परफेक्ट बाही निघाले आपली कम जास्त काय झाली नाही आता आपण कटोरी का ही करू आपली हाय अशी कटोरी इथं ठेवून घेऊन आखून घेते मी तुम्ही बघू शकता आधी निघालेलीच कटोरी आहे ही आता ह्याला ह्या कटोरीला आपण वाढ देऊन घ्यायचं आहे वाढून डातसाठी साठी पॉईंटसाठी आपण इथं वाढ वाढून घेणार आहे कटोरी त्याच्या अगोदर हाय असं कटोरी ठेवून मी इथं आकून घेते तुम्ही बघू शकता मी आखून घेतल्या आता हाय असं आखून घेऊन पुढच्या बाजूला मी इथं दोन दोन इंच मी वाढून घेते तुम्ही बघू शकता इथं दोन इंचचा डाच येणार आहे आपल्याला आणि दीड इंचचा डाच तर आणि इथं मध्यभाग काढलं मी तिथून वरनं दीड इंच खालनं दीड इंचवर मार्क केलं तुम्ही बघू शकता इथं सरळ रेश आखून घेतलं तीन इंचवर आणि ही रेश पण मिळवलं इथं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने कोणतीही कटोरी काढून बघा तुम्ही नक्की कटोरी छान बसेल तुम्हाला खालच्या चाकर, खालच्याकडे पण इथं मी रेश मिळवून घेते आणि इथं गोल आकार देते मी थोडासा थोडासा गोल आकार द्यायचा आहे आपल्याला इथं इथं झालेले आहे गोल आकार देऊन तिकडे एक इंच आणि इकडे एक इंच डाच पॉइंट साठी मी खून केला आणि इथं रेश आखून घेते तुम्हाला शिवाईचा व्हिडिओ पण नक्की मी अपलोड करेन तो पण बघा माझ्या चॅनलवर जाऊन आता इथं झालेले आहेत माझी मापं टाकून आता कटिंग कर करून घेते मी इथं तुम्ही बघू शकता इथं हाय असं माप टाकलेली वर मी कटिंग कर करून घ्यायला लागली आणि तुम्ही जर नवीन माझा व्हिडिओ बघत असला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे माझी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आता इथं कटोरीची पण कटो कटिंग झालेली आहे माझी बाही कटिंग कटोरी कटिंग आणि पूर्ण पेपर कटिंग झालेली आहे इथं आमची तुम्ही बघू शकता इथं दाखवते मी तुम्हाला ही मागची बाजू ही कटोरी ही क्रॉस पट्टी आणि ही पुढची ही बाही आणि पुढचा भाग आता इथं आपण कपड्यावर कटिंग करून घेऊ लाल पीस आहे अशाप्रमाणे कपड्यावर मी पेपर टाकून घेते आणि कोणतंही कुठंही वाढून घ्यायचं नाही इथं कटोरी आपल्याला क्रॉस कपड्यावर ठेवायचा असतोय कोणत्याही कोपऱ्यात तिरक्या कपड्यावर का कटोरी का कापून कटिंग का करून घेते मी इथं आता अगोदर सगळ्यात अगोदर मी ही कटिंग करून घेते बॅक साईड तुम्ही बघू शकता इथं साईड मी कटिंग करून घेते इथं कपड्यावर कुठलंही माप वाढून घ्यायचं नाही कारण आपण इथं पेपरवरच वाढ वाढ दिलेलं आहे आता इथं माझा जा, आखून झाला मी कटिंग कर करून घेते तुम्ही बघू शकता आणि ह्याचा शिलाईचा पण व्हिडिओ लगेचच अपलोड करीन माझ्या जा चॅनलवर जाऊन नक्की तो पण बघा आणि न व्हिडिओ स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे ह्याच्यामध्ये आणि हा व्हिडिओ कसा वाटतोय ती नक्की मला कमेंट करून सांगा आता इथं झालेलं आहे मागची बाजू कटिंग कर करून आता पुढची बाजू कटिंग कर करून घेते मी आता कटोरी कटिंग कर करून घेते तुम्ही बघू शकता इथं मी कटोरी कशी ठेवली आहे कोपऱ्यात तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने कटोरी कटिंग कर करून घ्यायचं असतं इथं कटोरीचं कटिंग करून घेते मी तुम्ही बघू शकता इथं सुन। आता मी इथं कटिंग करून घेते अशा प्रमाणाने कोणतेही कटोरीचा ब्लाउज तुम्ही कटिंग करून शिव शिवू शकता घरी बसून बसून शिलाईचं काम करू शकता तुम्ही व्हिडिओ बघून बघून आता इथं कटोरीचं कटिंग झालेलं आहे माझं तुम्ही बघू शकता इथं आता आपण इथं बाही कटिंग आणि क्रॉस पट्टी कटिंग करणार आहोत आता इथं मी बाही कटिंग करून घेते आणि शिलाईचा व्हिडिओ पण मी पूर्णपणे अपलोड करणार आहे तो पण नक्की पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कटिंगचं पण आणि शिलाईचं पण कळून जाईल इथं आता क्रॉस पट्टी तेवढं कटिंग करून घ्यायची राहिली माझी तुम्ही बघू शकता इथं आता पट्टी पण मी कटिंग करून घ्यायला लागले वर खाली कपडा झालाय का बघून घेऊन कटिंग करून घेवा हो इथं तुम्ही आणि ही बेचाळीस छातीमापाचा ब्लाउज कटिंग आहे आता इथं झालेला आहे आणि इथं मी क्रॉसची पट्टी दुसऱ्या कपड्यात आतल्या बाजूनं लावायसाठी कटिंग करून घेते तुम्ही बघू शकता इथं कपडा कमी पडला आहे मला त्यामुळं ब्लाउजचा कपडा कमी पडला त्यामुळं मी दुसरा कपडा घेतलं अस्तरचा आत बाजूनं पट्टी ही पायपिंग करायसाठी का पट्ट्या काढलेल्या मी बाहीचं आता इथं पूर्ण कटिंग झालेली आहे धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू